मनेर तालुक्यात के कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची होते लूट जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला कोरोनाच्या महामारीत वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागते यातच जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना नवीन लागवड केलेल्या पिकांसाठी लागणारा युरियाचा साठा सुद्धा युरिया हा शेतकऱ्यांना दिला जात नाही आहे किंवा युरिया देताना सोबत दुसरं खत विकत दिलं जात आहे आणि युरियाचा सव्वा सव्वाभाव सांगून शेतकऱ्यांची लूट केली जाते याचप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि मका पडू नये काही शेतकऱ्यांचा कापूस व मकाची मोजणी झाली आहे तर काहींची नाही या संदर्भात बळीराजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जामनेर तालुक्याच्या वतीने लवकरात लवकर युरिया व रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून व श शे, कष्टकरी शेतकरी राजाची खासगी कृषी केंद्राकडून होणारी लूट थांबवावी आणि कापूस व मकाची मोजणी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कापूस व मक्याची मोजणी करून त्याची खरेदी करण्यात यावी निवेदन जामनेर तहसीलला देण्यात आलं या संदर्भात बळीराजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जामनेर तालुक्याच्या वतीने लवकरात लवकर युरिया व रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून व कष्टकरी शेतकरी राजाची खाजगी कृषी केंद्राकडून होणारी लूट थांबवावी कापूस व मक्याची मोजणी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची मोजणी करून त्याची खरेदी करण्यात यावी असे निवेदन जामनेर तहसीलला देण्यात आलं प्रसंगी बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष अमोल पाटील उपाध्यक्ष विश्वजित राजे मनोहर पाटील संस्थापक तथा सचिव प्रमोद भुसारे विशाल भरत पवार अविनाश बोरसे दीपक माळी विशाल पाटील अमोल पाटील जितूल झालटे डॉक्टर वैभव अहिरराव मुकेश जाधव व शेतकरी बांधव उपस्थित होते प्रतिनिधी गणेश साखळेसह सा आधार न्यूज जामनेर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पाहण्यासाठी